हेलो फ्रेंड्स, अपन स्टार्ट केलाय रोटेशनल डायनामिक्स। डायनामिक्स मीनिंग होतोय मोशन। मोशन मीन्स सिंपली द चेंज इन पोजिशन ऑफ ऑब्जेक्ट और बॉडी। फॉर एग्जाम्पल, लेट अस कंसिडर a sphere which is initially at position A, and when we apply a force F, then it moves from position A to final position B. Initially त्या बॉडीची काहीतरी velocity असेल। Suppose u be the initial velocity of body. When we apply force, then its velocity changes from u to v. So u is nothing but initial velocity. This v is nothing but final velocity. From position A to final position B, it cover a distance of S. So S is nothing but either distance or displacement. And हे जे distance, हे distance cover करण्यासाठी त्या बॉडीला लागणारा टाइमिंग किती असेल? T. वेलोसिटी आयदर इंक्रीज होईल किंवा वेलोसिटी आयदर काय होऊ शकते? डिक्रीज, डिपेंड। सो हियर ए इज नथिंग बट एक्सेलरेशन ऑफ बॉडी एंड टी इज टाइम टू कवर अ डिस्टन्स एस। हे ज्या पाच टर्म्स आहे यू व्ही एस ए टी, ह्या टर्म्स एकमेकांना रिलेटेड आहे का इक्वेशन्स ने, त्यांना आपण म्हणतो कायनामॅटिकल इक्वेशन्स। कायनामॅटिकल इक्वेशन्स, फर्स्ट वन, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी। दिस इज फर्स्ट कायनामॅटिकल इक्वेशन। Second, S is equal to UT plus half AT square. And third kinematical equation is V square is equal to U square plus twice AS. And आपला जो chapter है, तो है rotational motion। या ज्या लिनियर टर्म्स आहे ह्या रिप्लेस होऊन जातील रोटेशन मध्ये। कशा? तर लिनियर वेलॉसिटी जी युनिट डिनोट करतोय आपण, तीच अँगुलर वेलॉसिटी डिनोट करणार लेटर ओमेगा। अँगुलर वेलॉसिटी लेटर ओमेगा। लिनियर डिस्प्लेसमेंट एस ने डिनोट करतोय, तर अँगुलर डिस्प्लेसमेंट इट इज डिनोटेड बाय थीटा। सिमिलरली लिनियर एक्सेलरेशन ए and angular acceleration alpha। t time मध्ये represent करताना either linear velocity किंवा angular velocity दोघांसाठी time हा same letter ने denote होतो t। जसे या दोन अलग अलग velocity आहे initial and final, त्यांच्यात काहीतरी change दिसावा म्हणून initial angular velocity हे represent केले जातं omega zero। आता या पाच term जर आपण त्यांचे इक्वेशन्स फॉर्म केले, एनालॉजी बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँगुलर वेलॉसिटी, त्याचे परत काही इक्वेशन्स मिळतील। ते इक्वेशन्स कुठल्या फॉर्म मध्ये? ते असतील अँगुलर फॉर्म मध्ये। त्याचं फर्स्ट इक्वेशन, हा जो व्ही आहे हा रिप्लेस होऊन जाईल। कशाने रिप्लेस होतो? ओमेगाने। सो ओमेगा इज इक्वल टू यू, हा कशाने रिप्लेस होतो? ओमेगा झिरो। ओमेगा झिरो प्लस प्लस ए, हे कशाने रिप्लेस होईल? अल्फा। अल्फा इंटू टी, अल्फा टी।
So this is the first kinematical equation in angular form. Similarly, upon second equation, s कशाने replace झालाय theta. So theta is equal to u कशाने replace झालाय omega 0 into t plus 1 half a, या केस मध्ये आपण घेतोय alpha t square. आणि थर्ड नंबरचं जे इक्वेशन आहे v square, v हा रिप्लेस झाला omega square is equal to initial velocity omega 0 square plus 2 times a, हा कशाने रिप्लेस झाला अल्फा आणि s हा रिप्लेस झाला थीटा. सो दीज आर द थ्री काइनेमेटिकल इक्वेशन इन टर्म्स ऑफ रोटेशनल मोशन. आता हे जे काइनेमेटिकल इक्वेशन स्टडी केले त्याच्या रिलेटेड एक एग्जांपल तुमच्या जे टेक्स्ट बुक येतं पेज नंबर 2 ते जे दिलेले आहे ते या केस मध्ये आपण सॉल्व करू. एग्जांपल नंबर 1 एग्जांपल आहे अ फॅन इज रोटेटिंग ऍट 90 rpm. इट इज देन स्विच ऑफ. इट स्टॉप्स आफ्टर 21 रिवॉल्यूशन. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप अज्युमिंग दॅट द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. या प्रॉब्लेम मध्ये स्टार्टिंगला तो जो फॅन त्या फॅनचा रोटेटिंगचा स्पीड दिलाय 90 rpm. हा पहिला डाटा आपल्याला दिलेला आहे. सेकंड नंबर इट स्टॉप आफ्टर 21 रिव्होल्यूशन. त्या फॅनने एकूण किती रिव्होल्यूशन कंप्लीट केले ते नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. म्हणजे दोन डाटा दिलेला आहे. पहिला आरपीएम रोटेशन पर मिनिट. फिजिक्स मध्ये एक बेसिक टर्म आहे फ्रिक्वेन्सी. ती फ्रिक्वेन्सी डिफाइन करताना आपण असं म्हणत होतो नंबर ऑफ रिव्होल्यूशन और रोटेशन कंप्लीटेड बाय बॉडी इन 1 सेकंड. तर पहिला आपल्याला डाटा मिळतो या ठिकाणी गिवन डाटा नंबर 1 फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी ही अलग अलग लेटरने डिनोट केली जाते. काही केस मध्ये ती डिनोट केली जाते लेटर एफ, एफ फॉर फ्रिक्वेन्सी. आणि काही केसेस मध्ये ती डिनोट केली जाते लेटर एन, एन फॉर नंबर. इथे आपण डिनोट करतो n, n is equal to ही फ्रिक्वेन्सी किती येते 90 rpm रोटेशन पर मिनिट. हे जे रोटेशन पर मिनिट हे कन्वर्ट करू आपण रोटेशन पर सेकंड मध्ये. यू नो दैट 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. सो 90 डिवाइडेड बाय 60, 0 कैंसिल, 1.5 rps. या केस मध्ये क्लियर मेंशन केलंय इट इज देन स्विच ऑफ. ज्यावेळेस तो फॅन ऑफ केला तर फायनली तो काय होतोय स्टॉप होतोय. म्हणजे फायनल जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती असेल 0. ही इनिशियल फ्रिक्वेन्सी आहे. सेकंड डाटा दिले तो फायनल फ्रिक्वेन्सी. इनिशियल फ्रिक्वेन्सी एन 0 ने डिनोट करू. फायनल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू 0. या केस मध्ये जे नंबर ऑफ रिव्होल्यूशन आहे ते नंबर ऑफ रिव्होल्यूशन दिलेले 21. थर्ड नंबर कॅपिटल एन इज इक्वल टू 21 अँड वी हॅव टू फाइंड द टाइम टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ टाइम. आता कसं फाइंड आउट करता येईल तर ते जे कायनेमॅटिकल इक्वेशन आपण स्टडी केले त्यामध्ये एक इक्वेशन होत फर्स्ट इक्वेशन ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. लिनियर मध्ये त्याचा फॉर्म होता व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. अँग्युलर मध्ये तो फॉर्म काय झाला ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. हा रिअरेंज करू या साइडला असणारा ओमेगा 0 जर आपण ट्रान्सफर केला तर प्लसचा तो काय होतो मायनस आणि मल्टिप्लाय असलेला अल्फा या बाजूला तो काय होतो डिवाइड होऊन जातो. और टी आपण काय करू शकतो ट्रान्सफर करू शकतो. सो ओमेगा
माइनस ओमेगा जीरो इज इक्वल टू अल्फा टी और अल्फा इज इक्वल टू ओमेगा माइनस ओमेगा जीरो अपॉन टी रिप्रेजेंट करते इक्वेशन नंबर वन. असंच जे एक इक्वेशन होतं कायनेमॅटिकल इक्वेशन्स ते यूज करून त्यावर सेकंड फॉर्म मिळतो. थर्ड नंबरचं इक्वेशन होतं ते ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा झिरो स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा थीटा. बघा हा जो अल्फा आहे ना त्यासाठी फॉर्म मिळतो हा मायनस करू आणि टू थीटा काय करू डिवाइड करू. अल्फा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा झिरो स्क्वेअर अपॉन टू थीटा इक्वेशन नंबर टू. नेक्स्ट टाइम आपण हा जो इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड दोघांचे एलएचएस कसे सेम ते इक्वेट करू. आता हे जे दोन इक्वेशन्स आहे ना अल्फा अल्फा हे मी वरती कंटिन्यू करतोय. आता ते जे इक्वेशन त्या इक्वेशन मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे थीटा. कसा फाइंड आउट करणार तर एक कंडिशन टाकलेली आहे द फॅन कवर्स 21 रिव्हॉल्यूशन. समजा फॅनचा ब्लेड या पोझिशनला आहे इथून ज्यावेळेस तो एक रिव्हॉल्यूशन कम्प्लीट करतोय वन रिव्हॉल्यूशन इज इक्वल टू एका सर्कलचा टोटल अँगल असतो 360 डिग्री और विच इज इक्वल टू 2π रेडियन. एका रिव्हॉल्यूशन मध्ये तो अँगल कव्हर करतोय 2π. आपल्याला टोटल दिलेले 21 रिव्हॉल्यूशन. सो फॉर 21 रिव्हॉल्यूशन इट कवर 21 मल्टीप्लाय बाय 2π इज इक्वल टू 21 टू जर 42π. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ अँगल टोटल अँगल कवर्ड थीटा इज इक्वल टू 42π. तिथे रिप्लेस करू इज इक्वल टू 0 मायनस 1.5 डिवाइडेड बाय टी इज इक्वल टू पाय इन ब्रॅकेट 0 मायनस 2.25 नथिंग बट मायनस 2.25 डिवाइडेड बाय थीटा अँगल किती 42π. पाय पाय गेट कॅन्सल इज इक्वल टू 0 मायनस 1.5 मायनस 1.5 डिवाइडेड बाय टी इज इक्वल टू मायनस 2.25 डिवाइडेड बाय 42. आपल्याला फायनली टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दोघे साईडचे मायनस मायनस गेट कॅन्सल रिअरेंज करू. देअरफोर हा जो 42 या केस मध्ये काय होणार मल्टीप्लाय 42 मल्टीप्लाय बाय 1.5 आणि हा जो मायनस 2 मायनस साइन कट केले इथं डिवाइड केला 2.25 इज इक्वल टू टी. मॅथमॅटिकल ऍडजस्टमेंट करून हे जर सॉल्व केलं तर ते आन्सर येते टी इज इक्वल टू 1.5 चा किती होतो 15 हा किती होईल 22.5. बघू आपण काय करू डेसिमलची ऍडजस्टमेंट करू. हा झाला 22.5 हा झाला 15. 5 ने डिवाइड करू 1.5 ने जर केलं तर त्याचं आन्सर येतं 28 T is equal to 28 second. T is equal to 28 second. ज्यावेळेस तो फॅन आहे 28 सेकंदानंतर थांबेल.